Hello friends, this is part second of word substitutions. In part first, we have discussed previous some one word substitutions which are very oftenly asked in previous examinations, and today also we discuss some important one word substitutions which are oftenly or repeatedly asked in examinations such as Salati, STI, PSI, Assistant, MPSC and other competitive exams. Hope you have watched previous video, and so let's begin the today's first word of one word substitution. So first word of one word substitution is, or today's lecture is, crusade. Crusade means a religious war. Crusade means a religious war. In Marathi, dharma yuddha, dharmasati kelele yuddha, kima vait goshti viruddha ubharleli mohim, kima dharma yuddhat bhag ghene. Yalat apan crusade asa mantu. Then, crusade means a religious war, kima dharma yuddha. Next word is choreographer. One who teaches the dancing. Manjes, nritya digdarshak, kima nritya shikavnara. नृत्य कसं करायचं हे सांगणारा, त्यालाच आपण काय म्हणतो, कोरिओग्राफर. नेक्स्ट वर्ड इज कॅलिग्राफिस्ट. अ पर्सन हु राईट्स ब्युटिफुल हँड रायटिंग. ज्याच्याकडे हस्ताक्षर कला आहे किंवा हस्ताक्षर कला असणारा, त्याचे अक्षर खूप सुंदर असणारा, त्यालाच आपण कॅलिग्राफिस्ट असं म्हणतो. अ पर्सन हु राईट्स ब्युटिफुल हँड रायटिंग मीन्स कॅलिग्राफिस्ट. सिनिक. वन हु सिनर्स स्नीर्स at the aims and beliefs of his fellow men. jala keval doshas distat asa bhavna shunya manus, mhanje kutlyahi goshti madhe tyala kahihi changle disat nahi asa doshas kadnara manus mhanje cynic asa mhanto apan. Next is cavalry. Soldiers who fight on horseback, mhanje ashe soldier je ghodancha vapar kartat kiwa ghodancha pathivar basun yuddha kartat, tyanna apan ghoddal asa mhanto, ani tyalach english madhe कॅव्हलरी असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड इज कार्डिओलॉजिस्ट. अ पर्सन हु इज स्पेशलिस्ट इन हर्ट डिसीजेस. कार्डिओ मीन्स हर्ट रिलेटेड डिसीजेस, अँड कार्डिओलॉजिस्ट मीन्स अ पर्सन हु इज स्पेशलिस्ट इन हर्ट डिसीजेस. दॅट इज कॉल्ड एज इन मराठी हृदयरोग तज्ज्ञ. म्हणजेच हृदयाच्या रिलेटेड ज्या काही बिमारी असतात किंवा हृदयाच्या रिलेटेड जे काही रोग असतील ते सगळं बघणं म्हणजेच त्या सगळ्यामध्ये तज्ज्ञ असणारा माणूस म्हणजेच कार्डिओलॉजिस्ट. नेक्स्ट वर्ड इज ड्रॉन. ड्रॉन मीन्स अ गेम दॅट रिझल्ट्स नायदर इन विक्ट्री नॉर इन डिफीट. म्हणजे असा सामना किंवा असा खेळ जो अनिर्णित राहिला. उदाहरण जर घ्यायचं झालं तर क्रिकेटचा सामना. क्रिकेटचा सामना एखाद्या वेळेस जर सामन्याच्या मध्येच पाऊस आला तर तो सामना काही काळ थांबून वेट करून आपल्याला अनिर्णित ठेवावा लागतो. म्हणजेच अ मॅच हॅज ड्रॉन, म्हणजेच अ गेम दॅट रिझल्ट इन नायदर अ विक्ट्री नॉर डिफीट, म्हणजेच अनिर्णित सामना किंवा ड्रॉन. नेक्स्ट वर्ड इज एलेगी. एलेगी मीन्स अ पोयम ऑफ लॅमेंटेशन, म्हणजे शोक गीत. एखाद्याची मृत्यू वगैरे झाली किंवा एखाद्याची डेथ झाली तर अशा वेळी गायले जाणारे गीत म्हणजेच शोक गीत किंवा एलेगी. अ पोयम ऑफ लॅमेंटेशन. नेक्स्ट वर्ड इज एपिटाफ. Epitaph means a word which are inscribed on the grave or the tomb in the memory of buried. Means smarnarth kima thadgyavar kelele koriv shabd. Ata thadga manje ekhadyachi samadhi. Samadhivar kelele koriv shabd. Tyalach epitaph ase mhanatat. Ani ek lakshat asu dya ki he sagle words mi yachyasathi ghete ki he varamvar parikshemadhe vicharlele ahet. Chala tar pudcha shabd baghuya apan. Effeminate. Effeminate means a person who is womanish. म्हणजेच त्याला आपण नामर्द किंवा बायल्या असं म्हणतो. Effeminate means a person who is womanish. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी बायकांसारख्या ऍक्टिव्हिटीज असतात. नेक्स्ट वर्ड इज इमिग्रंट. अ पर्सन हु लिव्स हिज ओन कंट्री अँड गोज टू लिव्ह इन अनादर. म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये किंवा परदेशामध्ये वस्ती करण्यासाठी गेलेली व्यक्ती. दॅट इज कॉल्ड एज इमिग्रंट. Next word is edible. Edible means
फिट टू बी इटन म्हणजे खाण्यासाठी योग्य किंवा खाण्यालायक. एडिबल ऑइल म्हणजे खाण्यासाठी असलेले तेल असं आपण म्हणतो, म्हणजेच खाण्यालायक असलेले किंवा खाण्यासाठी योग्य असलेले, दॅट इज एडिबल, फिट टू बी इटन. नेक्स्ट वर्ड इज इगोटिझम, प्रॅक्टिस ऑफ टॉकिंग टू मच अबाउट वन सेल्फ, म्हणजे स्वतःबद्दल फुशारकी मारणारा, अहंकारी, स्वार्थी, आत्मस्तुती करणारा किंवा स्वतःची स्तुती करणारा किंवा आत्मनिष्ठा असणारा, निष्ठता असणारा, दॅट इज कॉल्ड एज इगोटिझम. इगोटिझम म्हणजे स्वतःबद्दल खूप अहंकार असणारा. प्रॅक्टिस ऑफ टॉकिंग टू मच अबाउट वन सेल्फ म्हणजे स्वतःबद्दलच खूप काही बोलणारा, दॅट इज कॉल्ड एज इगोटिझम. नेक्स्ट वर्ड इज एनसायक्लोपेडिया, अ बुक दॅट कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स. एनसायक्लोपीडिया, ज्ञानकोश, जसं आपल्याला ऑनलाईन पण एनसायक्लोपीडिया, दॅट इज कॉल्ड विकिपीडिया. विकिपीडियामध्ये कुठलाही टॉपिक तुम्ही जर एंटर केला तर तुम्हाला सहज अशी उपलब्ध इन्फॉर्मेशन तिथं मिळून जाते, दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ एनसायक्लोपीडिया. नेक्स्ट वर्ड इज एपिक्युअर, वन हू इज डिवोटेड टू द प्लेजर ऑफ इटिंग अँड ड्रिंकिंग, म्हणजे असा माणूस ज्याला विलास करणे किंवा चैन करणे, खाण्यापिण्यातच खूप असं आहे असं, किंवा रंगेल व्यक्ती, ह्या गोष्टीमध्ये विलासी आणि चैनीच्या गोष्टीमध्येच रंगून असणारा, दॅट इज कॉल्ड एज एपिक्युअर. नेक्स्ट वर्ड इज फ्लोरिस्ट, वन हू डील्स इन फ्लॉवर्स, फुलवाला किंवा फुले विकणारा. नेक्स्ट इज फास्टिडियस, फास्टिडियस मीन्स वन हू इज व्हेरी सिलेक्टिव्ह इन वन्स टेस्ट, म्हणजे अतिशय चोखंदळ, कुठल्याही गोष्टीमध्ये दोष काढण्याची प्रवृत्ती असणारा, कुठलीही गोष्ट लवकर न मान्य करणारा, हू इज कॉल्ड एज फास्टिडियस. वन हू इज व्हेरी सिलेक्टिव्ह इन वन्स टेस्ट, म्हणजे स्वतःची टेस्ट जोपर्यंत किंवा स्वतःच्या आवडीची वस्तू त्याला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तो लवकर खुश नाही होत किंवा समाधानी नाही होणारा, हू इज कॉल्ड एज फास्टिडियस. नेक्स्ट वर्ड इज फॅनेटिक ऑर बेगॉट, वन हू इज फिल्ड विथ एक्सेसिव्ह अँड मिस्टेकन एन्थुझियाझम इन रिलिजियस मॅटर्स, म्हणजे धर्मवेडा, अतिउत्साही, एखाद्या स्वतःच्या धर्माबद्दल किंवा कुठल्याही धर्माबद्दल तो खूप हे असणारा, एन्थुझियाझम इज एक्साइटेड असलेला. नेक्स्ट इज फॅटल, कॉजिंग डेथ, म्हणजेच प्राणघातक किंवा हानिकारक किंवा निर्णायक किंवा दैवासंबंधीचा. फॅटल मीन्स डेथ, डेथ कॉझिंग किंवा प्राणघातक, जीवावर बेतणारा सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. नेक्स्ट वर्ड इज फॅटलिस्ट, वन हू बिलीव्ह इन फेट, प्राणी मात्र म्हणजे स्वतःच्या नशिबावर फार असा विश्वास ठेवणारा, दॅट इज कॉल्ड एज फॅटलिस्ट. फॅक्सिमाइल, अँड एक्झॅक्ट कॉपी ऑफ हँडरायटिंग, प्रिंटिंग एक्सेट्रा, म्हणजे जसं झेरॉक्स म्हणतो आपण, हँडरायटिंगची झेरॉक्स काढतो ती, दॅट इज झेरॉक्स. ॲज इट इज हँडरायटिंग दुसऱ्या कॉपीवर पण येते, म्हणजेच एखाद्याची प्रतिकृती किंवा हुबेहूब नक्कल करणे मीन्स फॅक्सिमाइल, अँड एक्झॅक्ट कॉपी ऑफ हँडरायटिंग, प्रिंटिंग एक्सेट्रा. फॉना, द अॅनिमल ऑफ अ सर्टन रिजन, एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये आढळली जाणारी प्राणीजात किंवा प्राणी, जसं फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर गुजरातमध्ये एशियाटिक लायन फक्त एका जागी मिळतात आणि ते म्हणजे गीर. त्या पर्टिक्युलर एरियाला एशियाटिक लायनचा फॉना किंवा त्या पर्टिक्युलर एरियामध्ये एशियाटिक लायन हा फॉना आढळून येतो म्हणून त्या एरियामध्ये सापडणारा प्राणी कुठला, तो म्हणजे सिंह किंवा एशियाटिक लायन. मीन्स फॉना मीन्स द अॅनिमल्स ऑफ अ सर्टन रिजन, पर्टिक्युलर त्याच रिजनमध्ये सापडतात ते, त्या व्यतिरिक्त कुठेही सापडत नाहीत. नेक्स्ट वर्ड इज फ्लोरा, द प्लांट्स ऑफ पर्टिक्युलर रिजन, एका प्रदेशातील किंवा काळातील एकूण वनस्पती, म्हणजे फ्लोरा अँड फॉना जसं म्हणतो वनस्पती आणि प्राणी. नेक्स्ट वर्ड इज फ्रेट्रीसाइड, मीन्स मर्डर ऑफ ब्रदर, भावाची हत्या करणारा किंवा भावाची हत्या करणे. नेक्स्ट इज फ्युजिटिव्ह, वन हू रन्स अवे फ्रॉम जस्टिस ऑर द लॉ, एखाद्या गोष्टीपासून किंवा लॉ पासून किंवा फरारी होणे किंवा पळून जाणे किंवा पळून गेलेला किंवा पळून गेलेला मनुष्य असं म्हणू शकतो आपण, किंवा निर्वासित मनुष्य सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट इज फ्रेगाईल, इझिली ब्रोकन, म्हणजे सहजपणे ठिसूळ असलेला किंवा मोडणारा, एकदम अतिशय नाजूक. आता सध्याला आपण म्हणू शकतो की इंडियाज इकॉनॉमी इज व्हेरी फ्रेगाईल. फ्रेगाईल म्हणजे काय, खूप नाजूक ह्याच्यातून जात आहे आपली इकॉनॉमी सध्याला, मीन्स फ्रेगाईल, जर्जर असणे किंवा नाजूक असणे. फेमिनिस्ट, वुमन हू वर्क्स फॉर द वेलफेअर ऑफ द वुमन, म्हणजे स्त्रीवादी किंवा स्त्रियांच्या समान हक्काचा पुरस्कार करणारा, म्हणजे स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या सोबत समान हक्क आहेत
त्यांना समान हक्क मिळालेच पाहिजे असा मान देणारा, दॅट इज कॉल्ड ॲज फेमिनिस्ट, वन हू वर्क्स फॉर द वेलफेअर ऑफ वुमेन. नेक्स्ट इज ग्रॅनरी, अ प्लेस फॉर ग्रेन्स, म्हणजे जिथं आपण धान्य साठवण्याची जागा किंवा ठेवण्याची जागा म्हणतो, जसे आपण मोठे मोठे गोडाऊन म्हणतो तिथं धान्य साठवलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रेनरी. जिनोसाईड, मर्डर ऑफ रेस, म्हणजेच वंशहत्या करणे, जसं हिटलरने ज्यूजची केली होती, दॅट इज कॉल्ड ॲज जिनोसाईड. नेक्स्ट वर्ड इज ग्रेगोरियस, ॲनिमल्स विच लिव्ह इन फ्लॉक्स, म्हणजे कळप करून राहणारा किंवा समाजशील, जसं माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही, त्याला आजूबाजूला माणसं पाहिजे, त्यांची त्याला गरज पडते, त्या माणसांना या माणसांची गरज पडते, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रेगोरियस. ॲनिमल्स विच लिव्ह इन फ्लॉक्स, कळप करून राहणारे किंवा एकत्रित राहणारे, समाजशील किंवा संगतप्रिय माणूस, संगतप्रिय प्राणी असं म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट वर्ड इज हँगर, अ प्लेस फॉर हाऊसिंग एरोप्लेन्स, विमान ग्रह, विमान जिथं ठेवलं जातं. नेक्स्ट हाईव, अ प्लेस फॉर बेस, मधमाशांकरिता केलेले लाकडी किंवा गवताचे घर जिथं मधमाशा ठेवल्या जातात त्यांचा मध कलेक्ट करण्यासाठी, दॅट इज कॉल्ड ॲज हाईव. हॉर्टिकल्चर, द आर्ट ऑफ कल्टिवेटिंग अँड मॅनेजिंग गार्डन्स, म्हणजे फलोत्पादन, फलभाज्या, फुलं, फळं, भाज्यांचे उत्पादन करण्यासाठी जे काही कल्चर वापरले जाते, दॅट इज कॉल्ड ॲज हॉर्टी. हॉर्टी मीन्स मॅनेजिंग गार्डन्स, आणि कल्चर म्हणजे जसं ॲग्रिकल्चर वगैरे, तर त्या पर्टिक्युलर त्या याच्यातून उत्पादन करणे किंवा प्रोडक्शन करणे, दॅट इज कॉल्ड ॲज हॉर्टिकल्चर. नेक्स्ट वर्ड इज होमिसाईड, मर्डर ऑफ मॅन, मनुष्यवध, माणसाचा वध करणे किंवा मर्डर ऑफ मॅन. नेक्स्ट वन इज हेअर्स, अ व्हेकल विच इज यूज टू कॅरी अ डेड बॉडी, म्हणजे प्रेत वाहून नेण्याची गाडी किंवा तिलाच आपण शववाहिनी सुद्धा म्हणतो. नेक्स्ट वन इज हेडॉनिस्ट, वन हू बिलीव्ह दॅट प्लेजर इज द चीफ गुड, म्हणजे विलासवादी माणूस, सुख हेच अंतिम उद्दिष्ट मानणारी व्यक्ती, बाकी सुखापुढे कुठलीही गोष्ट इम्पॉर्टंट नाहीये असा मानणारा व्यक्ती किंवा अशी मानणारे माणूस, दॅट इज हेडॉनिस्ट. हॉरायझन, अ लाईन ॲट विच द अर्थ अँड द स्काय स्कीम टू मीट, क्षितिज म्हणजे जिथं पृथ्वी आणि आकाश मिळाल्यासारखं वाटतं असा भास होतो त्याला आपण क्षितिज असं म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज हॉरायझन. नेक्स्ट वन इज ऑनररी, होल्डिंग ऑफिस विदाऊट एनी रिन्युमरेशन, रिन्युमरेशन म्हणजे कुठलाही मोबदला न घेता काम करणे, म्हणजेच मानद म्हणतो त्याला, किंवा मान म्हणून दिलेले किंवा विना वेतन सुद्धा म्हणतो. ऑनररी मीन्स होल्डिंग ऑफिस विदाऊट एनी रिन्युमरेशन, म्हणजे कुठलाही मोबदला न घेता विना वेतन काम करणे, दॅट इज कॉल्ड ॲज ऑनररी. हेरेटिक, वन हू ऍक्ट्स अगेन्स्ट रिलीजन, म्हणजेच बंडखोर किंवा पाखंडी, कुठल्या गोष्टीबद्दल आपल्या धर्माबद्दल बंड करणे, दॅट इज कॉल्ड ॲज हेरॅटिक. हर्बीवोरस, वन हू लिव्स ऑन हर्ब्स, म्हणजेच शाकाहारी, जे मांस आहार करत नाही ते फक्त झाडपाला किंवा फळं भाज्या ह्याच्यावरच जगतात, त्यांना म्हणतो आपण हर्बीवोर्स. अँड लास्ट वर्ड ऑफ टुडेज लेक्चर इज इनसॉल्वंट ऑर बँकरप्ट, अ पर्सन हू इज अनेबल टू पे हिज डेप्स, म्हणजे दिवाळखोर किंवा नादार, म्हणजे त्याचं स्वतःचं घेतलेलं कर्ज फेडू न शकणारा माणूस, म्हणजेच इन्सॉल्वंट ऑर बँकरप्ट. सो फ्रेंड्स, दीज आर द लिस्ट सम ऑफ द वन वर्ड सबस्टिट्यूशन्स विच आर रिमेनिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर, प्लीज डू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर अवर चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्स.